नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो विषय भारतातल्या प्रत्येकाच्या फ्युचरवर परिणाम करणारे, एका रात्रीत नाही पण पुढच्या काळात तो परिणाम नक्की होणार आहे. त्यामुळे आजचा विषय भयंकर महत्त्वाचा आहे. तुम्ही डिमॉनिटायझेशनच्या धक्क्यातनं सावरलायत ना? सावरला असाल ना तर आता अजून एक धक्का देते, कारण पुढच्या 4 वर्षांसाठी मॉनिटायझेशनचा एक धक्का बसलेला आहे. आता तो धक्का चांगला का वाईट हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सोमवारी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन हा एक प्रोजेक्ट सादर केला. आता हा नेमका प्रोजेक्ट काय आहे, या पाईपलाईनमधनं नेमकं काय काय येणार आहे, येता येतं काही चकाकत नेणं होणार, हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कसं आहे, सोमवारनंतर आज का व्हिडिओ करते तर मधल्या काळात इतका राजकीय राडा बघण्यात आणि करण्यात सगळे व्यस्त होतो की वेळ झाला नसेल. तर आता आय होप की इनफ एंटरटेनमेंट झाली असेल त्यातनं. सो आता लेट्स टॉक अबाउट सम आर्थिक राडा. लेट्स स्टार्ट. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की पब्लिक ॲसेट्स ज्या काही आहेत त्या प्रायव्हेट प्लेयर्सना भाड्याने दिल्या जाणार आहेत थ्रू लाँग टर्म लीजिंग. ॲसेट्स विकल्या जाणार नाही आहेत, फक्त रेंटवर देऊन पैसे कमवले जाणार आहेत. हां, म्हणजे विकली जाणार नाही हे सारखं अर्थमंत्र्यांना एम्फसिस करावं लागत होतं. म्हणजे इमॅजिन करा ना की आपलं घर मोकळं आहे आणि ते मोकळं राहण्यापेक्षा ते भाड्याने दिलं तर घराची मालकी पण आपल्याकडे राहते पण त्यातनं पैसा मिळतो. तसंच आहे, 6 लाख कोटी सरकारला पुढच्या 4 वर्षात मिळतील असा सरकारचा अंदाज आहे. त्यासाठी देशभरातल्या जेवढ्या पब्लिक ॲसेट्स आहेत, म्हणजे रस्ते, रेल्वे, पॉवर लाईन्स, गॅस पाईपलाईन्स, पॉवर जनरेशन स्टेशन्स, ऑइल पाईपलाईन्स, टेलिकॉम, खाणी, एअरपोर्ट, बंदरं, स्टेडियम्स, तर अशा सगळ्या सरकारी मालमत्ता 6 लाख कोटी मिळवण्यासाठी 4 वर्षांसाठी भाड्यानं दिल्या जाणार आहेत. म्हणजे 4 वर्ष असं नाही तर लाँग टर्म लिझिंग असेल, पण पुढच्या 4 वर्षात साधारण एवढे पैसे मिळतील असं सरकारचा अंदाज आहे किंवा सरकारचा एम आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना कामाला लावलं जाणार आहे. आता एक क्लॉज आहे ह्याच्यात की संपत्ती सरकारला परत करायचीच आहे या प्रायव्हेट प्लेयर्सना. ऑन पेपर ती त्यांच्या नावावर नाही आहे. पण बेसिकली एक प्रश्न पडतो, अगदीच बेसिक, की 70 वर्षात काहीच झालं नाही या देशात, मग एवढी संपत्ती आली कुठून ज्यातून सरकारला त्या पुढच्या 4 वर्षात 6 लाख कोटी वगैरे मिळणार आहेत. एनिवे जाऊ देत, आपल्याला काय करायचं आपण असं समजून चालूयात. आपला रेटून आपण हे बोलूयात की 2014 नंतरच या सगळ्या ॲसेट्स एकदम भुसकून जन्माला आल्या आहेत. पण आता आधी आपण लक्षात घेऊयात की मॉनिटायझेशन आणि प्रायव्हेटायझेशनमधला फरक काय. सिंपल आहे, मॉनिटायझेशन हे प्रायव्हेटायझेशनपेक्षा जरी टेक्निकली वेगळं असलं तरी अल्टिमेट एम जे असतं ना, हा रस्ता जिथे जाऊन मिळतो ते अल्टिमेट एम एकच असतं की ते प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात देणं. आता तुम्ही ह्यातनं काँग्रेसच्या चष्म्यातनं आणि भाजपच्या चष्म्यातनं बघू नका हा अख्खा एपिसोड. काहीतरी वेगळं याच्या पलीकडचं मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय की संपूर्ण डिसइन्व्हेस्टमेंट आहे, ती संपत्ती पूर्ण विकायची. पण मॉनिटायझेशन म्हणजे काय तर आहे त्या संपत्तीतनं आत्ता पैसा कमवायचा. म्हणजे आत्ता या केसमध्ये ही संपत्ती भाड्यानं द्यायची. 2024 निवडणुका येतात, ही पॉलिसी आखली गेली आहे 2021-25 म्हणजे ऐन निवडणुकीच्या वर्षामध्ये भारतातल्या कुठल्या कुठल्या ॲसेट्स ऑलरेडी भाड्यानं दिलेल्या असतील हे आता तुम्हीच पहा. लिस्ट सांगते तुम्हाला ॲसेट्सची, मोठी लिस्ट आहे, कंटाळू नका. साधारण 26,000 जास्त किलोमीटर लांबीचे रस्ते आणि रेल्वे ट्रॅक्स हे भाड्याने दिले जाणार आहेत. 15 रेल्वे स्टेशन्स, 25 एअरपोर्ट्स, काही काही एअरपोर्ट्समधला पूर्णपणे हिस्साच मॅनेजरल राईट्ससुद्धा सरकार विकू शकतं. 160 कोळशाच्या खाणी, 9 मोठ्या बंदरांवरचे 31 प्रोजेक्ट्स, 2 नॅशनल स्टेडियम्स, 2 रिजनल सेंटर्स, वेअरहाऊसिंगमध्ये 210 लाख मेट्रिक टनची संपत्ती, साधारण 28,000 किलोमीटरपेक्षा जास्त पॉवर ट्रान्समिशन लाईन्स, 6 गिगावॅट हायड्रो इलेक्ट्रिक आणि सोलर पॉवर ॲसेट्स, 2.86 लाख किलोमीटरच्या फायबर ॲसेट्स, 14,000 जास्त ऑलमोस्ट 15,000 टेलिकॉम टॉवर्स. म्हणजे BSNLचे जे असतील ते जिओ किंवा एअरटेललाच जातील ना, वोडाफोन तर आता पूर्णपणे मेलीच आहे. 8,000 किलोमीटर लांबीच्या नॅचरल गॅस पाईपलाईन्स, 3,930 किलोमीटर लांबीचे पेट्रोलियम प्रॉडक्ट पाईपलाईन्स, शिवाय गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसेस जे आहेत किंवा ITDC हे पण प्रायव्हेट प्लेयर्सला भाड्याने दिले जाणार आहेत. हे सगळं भाड्यावर चढवलं की पुढच्या 4 वर्षामध्ये
कुठल्या सेक्टरमधनं किती पैसे अपेक्षित आहेत त्याचा हा चार्ट आहे. सगळ्यात जास्त पैसे सरकारला येतील हायवेज किंवा रेल्वे भाड्यानं देऊन, साधारण 1.5 लाख कोटींपेक्षा जास्त. पॉवर इंडस्ट्रीमधल्या ॲसेट्स भाड्यानं देऊन साधारण 85,000 कोटी येतील अशी अपेक्षा आहे. एअरपोर्ट्समधून साधारण 20,000 कोटी, पोर्ट्समधनं, बंदरांमधनं साधारण 12,000 कोटी येतील अशी रेंज आहे. आणि सरकारनं त्यांच्या सगळ्या मिनिस्ट्रीजना हे टार्गेट दिलेलं आहे. साधारण 100 पेक्षा जास्त ॲसेट्स आहेत, 12 पेक्षा जास्त मिनिस्ट्रीज याच्यामध्ये इन्वॉल्व असणार आहेत. आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी ही जी अनलॉकिंगची ऑफर आहे ती ऑफर 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 अशी पण दिली आहे. राज्य सरकारला अशा 3 ऑफर्स आहेत की जर राज्यातल्या ॲसेट्स, पब्लिक ॲसेट्स ज्या आहेत त्या पूर्णपणे विकल्या, डिसइन्व्हेस्टमेंट केली, तर ती संपूर्ण किंमत म्हणजे 100% किंमत राज्य सरकारला केंद्र सरकार देईल. इथं GST नावाने राज्य बोंबा मारायली आहेत आणि आता केंद्र सरकार म्हणते आहे ते ॲसेट विका, आम्ही 100% किंमत देऊ. दुसरी ऑफर आहे, असं वाटतं आहे ना, असं बिग बाजारमध्ये वगैरे आलं आहे, ऑफर सांगते आहे. दुसरी ऑफर भारी आहे. दुसरी ऑफर आहे की राज्यानं जर PSUs पब्लिक लिस्टिंग केल्या तर त्याची 50% किंमत सरकार, केंद्र सरकार राज्य सरकारला देईल. आणि तिसरी ऑफर आहे की जर मॉनिटाईज केल्यात, म्हणजे आत्ता होतं की भाड्याने चढवल्यात, तर त्या किमतीच्या 33% किंमत ॲज अन इन्सेंटिव्ह केंद्र सरकार राज्य सरकारला देईल. तर या कुठल्या ऑफरमध्ये राज्य सरकारला प्रॉफिटेबल वाटतं आहे त्याप्रमाणे राज्य सरकारने बसायचं. पण इन शॉर्ट, प्रायव्हेटायझेशनकडे पुश करण्यासाठी आता सरकार राज्य सरकारांना सुद्धा वेगवेगळी ऑफर देत आहे, किंबहुना त्याच्यासाठी 5,000 कोटी आम्ही वेगळे ठेवलेत असं केंद्राने आत्ताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे. पण आता मुद्दा असा आहे की खरंचच हे 6 लाख कोटी पुढच्या 4 वर्षात मिळाले तर त्याचं होणार काय, ते जाणार कुठे? निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय की हा सगळा पैसा पुन्हा एकदा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईनमध्ये लावला जाणार आहे. म्हणजे देशाची संपत्ती आम्ही वाढवू, आहे ती संपत्ती भाड्यानं देऊन, असं डील आहे. सो फार ही सगळी आयडिया जी आहे इज बेस्ट ऑन पेपर. म्हणजे ॲसेट्स पब्लिकच्याच राहणार आहेत पण एफिशियन्सी त्याची वाढणार आहे कारण ती प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात जाणार आहे. प्लॅन ऑन पेपर खूप छान आहे आणि सरकार सांगेल तेव्हा ते ॲसेट्स प्रायव्हेट प्लेयर्सना परत पण दिल्या जाणार आहेत. तर हे सगळं जरी ऑन पेपर खूप आयडियलिस्टिक आणि उत्तम वाटत असलं तरी मुद्दा येतो इम्प्लिमेंटेशनचा. म्हणजे अजिबात उगीच विरोधाला विरोध म्हणून हे बोलत नाही आहे, पण आपण ज्या फॅक्ट्स आहेत त्या कधीतरी त्याच्याकडे बघणार आहोत का कायम त्याला इग्नोरच करत राहणार आहोत? चॅलेंज नंबर 1, गॅरंटी काय? म्हणजे घर भाड्याने देताना आपण डिपॉझिट घेतो ना. या केसमध्ये प्रायव्हेट प्लेअरला जेव्हा इतकी मोठी देशाची संपत्ती दिली जाईल तेव्हा त्याच्यात गॅरंटी काय? नो गॅरंटी, नो वॉरंटी. दुसरी गोष्ट, वाय वूड समबडी टेक दिस ॲसेट्स ऑन रेंट? म्हणजे बघा, तुमच्याकडे जर 50 लाख रुपये आहेत तर तुम्ही 50 लाख भाड्यानं देऊन फ्लॅट घ्याल की स्वतः तो फ्लॅट विकतच घ्याल ना? ऑफकोर्स कोणालाही वाटेल की ओनरशिप आपली असावी. मग प्रायव्हेट प्लेयर्स काय असे वरून पडलेले कोण आहेत की त्यांना असं वाटेल की 1,000 कोटी रुपये आम्ही भरतो, मेंटेनन्स आम्ही देतो, सगळे ॲसेट्स नीट वापरतो आम्ही, पण हां ती मालकीची आमच्या नाही झाली तरी चालेल? समाजसेवा करायला आले ते, सरकारी हस्तक्षेप असेल तर कुठली अशी प्रायव्हेट कंपनी आहे जे हे बोझ डोक्यावर घेईल? फक्त अशीच ज्याला सरकारकडनं वरद हस्त आहे, ज्याला माहिती आहे की सरकारच्या पॉलिसीज या आपल्याला अपेक्षित अशाच होतील. अशा कोणत्या कंपनीज तुमच्या डोक्यात पटकन येतात हे सांगा आत्ता मला कमेंट बॉक्समध्ये. तिसरी गोष्ट आहे, जर असं समजा की झालं एखादा प्रायव्हेट प्लेअर खरंच समाजसेवी निघाला, पण रेट्सचं काय? तो जी सर्व्हिस देईल त्याचे रेट्स तर तोच ठरवणार ना. इन दॅट केस स्वस्त सर्व्हिसची अपेक्षा करता येईल का? कोणताही प्रायव्हेट प्लेअर हा लोकांच्या नीडसाठी काम करत नाही हे आधी आपल्या डोक्यात आपण फिक्स करूयात. तो डिमांडसाठी काम करतो, कारण डिमांड असेल तरच त्याला तसा सप्लाय देता येतो आणि तरच त्याचा प्रॉफिट होतो. याच्यात काही चूक नाही आहे, पण लक्षात घ्या, रस्ते, रेल्वे, वीज या लोकांच्या गरजा आहे, ती नीड आहे, आणि ती डिमांडमध्ये तेव्हाच कन्वर्ट होऊ शकते जेव्हा जेब में पैसा हो, परचेसिंग पॉवर असेल, तरच ती डिमांडमध्ये कन्वर्ट होऊ शकते. म्हणजे बघा ना, आता कोरोना केस, कोरोनाच्या वॅक्सिनचं उदाहरण घ्या. लोकांना कोरोना लस मिळणं ही आत्ताची गरज आहे, त्यामुळे सरकार जाहिरात करतंय ना की आम्ही लोकांची गरज पूर्ण करतोय, आम्ही फुकट देतोय ही वॅक्सिन. ॲक्च्युली दुसरीकडे हा पैसा जो येतोय तो पेट्रोल डिझेलवरचे जे एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून 4 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे आलेत
त्यातनं इथे वापरला जातोय हे मंत्री सांगत असले तरी हे आपल्याला कोणाला सांगितलं जात नाही. सांगितलं काय जातं की लोकांची गरज आहे ही कोरोना लस मिळणं, त्यामुळे आम्ही ही गरज फुकट वॅक्सिन देऊन पूर्ण करतोय. पण आत्ता विषयांतर होतंय, विषय असा आहे की सरकारला अल्टिमेटली लोकांच्या नीडचा विचार करायला लागतो. रेल्वेचं तिकीट उद्या महाग झालं, टोलचे पैसे वाढले, विजेचे रेट्स वाढले, तर ज्या लोकांना हे परवडणार नाही त्यांनी करायचं काय, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. डेव्हलप देशांमध्ये असं बोट दाखवलं जातं की तुम्ही तर तिकडे मस्तपैकी प्रायव्हेट सोयी सगळ्या उपभोगता आणि बोलता, तर असं नसतं. डेव्हलप देशांमध्ये अशी जी मॉनिटायझेशनची पॉलिसी आहे ती काही काही प्रमाणात फेलसुद्धा गेलेली आहे. हे कसं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. ऑस्ट्रेलियामध्ये 90s एनर्जी सेक्टर पार्शल किंवा फुल्ली प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात गेलं आणि त्यानंतर 2000 ते 2014 या काळात ऑस्ट्रेलियन इलेक्ट्रिसिटी प्राईस इंडेक्स जर बघितला तर असं लक्षात येतं की फक्त एवढ्याच काळात घरगुती विजेचे दर 174% वाढले होते. म्हणजे 2014 174%, पुढे तर अजून कॅल्क्युलेटच केलं नाही आहे. हा या वीज दरवाढीचा चार्ट आहे आणि त्यामुळे शेवटी ऑस्ट्रेलियन सरकारला वेगळं एनर्जी अफोर्डेबल पॅकेज द्यायला लागलं सामान्यांना, की जेणेकरून त्यांना ती वीज परवडेल. सिंगापूरमध्ये सबअप ट्रेन्स ज्या प्रायव्हेट प्लेयर्सना चालवायला दिल्या होत्या त्या फायनली नॅशनलाइज करण्याची वेळ आली, कारण त्या प्रायव्हेट प्लेयर्सनी मेंटेनन्समध्ये अंडर इन्व्हेस्टमेंट केली होती. सिडनी मॉर्निंग हेराल्डमध्ये बातमी आहे की 2018 वेस्ट कॉनेक्स हा एक खूप मोठा हायवेचा प्रोजेक्ट प्रायव्हेट प्लेअरला दिला गेला आणि त्यानंतर त्या प्रोजेक्टच्या बजेटची एस्टिमेट हिअरिंगची माहिती मिळवण्याचं स्क्रुटिनी करण्याचा राईट हा ऑस्ट्रेलियाच्या ऑडिटर जनरलला सुद्धा राहिला नाही, तोही राईट कमी झाला. मुद्दा असा आहे की प्रायव्हेटायझेशनमुळे होणारा फायदा जर एफिशियन्सी असेल, म्हणजे आपल्याला पटकन सर्व्हिस मिळणं, बेस्ट सर्व्हिस मिळणं, तर त्याची एक हिडन कॉस्ट असते आणि ती अल्टिमेटली गव्हर्नमेंटवर येते. त्यासाठी गव्हर्नमेंट तयार आहे का? ते असेल तर उत्तमच, कारण कुठल्याही डेव्हलप कंट्रीजमध्ये प्रायव्हेट सेक्टरमधल्या सर्व्हिसेसची एफिशियन्सी एन्जॉय करणं परवडतं, कारण त्या देशातल्या व्यक्तींना सरकारी शाळांमध्ये टॉप क्लास शिक्षण मिळत असतं फ्रीमध्ये. सरकारी हॉस्पिटल्समध्ये टॉप क्लास, प्रायव्हेट हॉस्पिटल्ससुद्धा लाजवेल अशी ट्रीटमेंट सरकारी रुग्णालयांमध्ये मिळत असते फ्रीमध्ये. आणि त्यामुळे जेव्हा अशा एफिशियंट सर्व्हिसेसची कॉस्ट द्यायला लागते तेव्हा ती त्या देशातल्या लोकांना परवडते. पुढचं एक चॅलेंज आहे जॉब रिझर्वेशन आणि एम्प्लॉयमेंट जनरेशनचं. प्रायव्हेट प्लेयर्स असताना सरकारी आरक्षण कायम राहील का, हा एक मुद्दा आहे. हा एक सोशल इश्यू असला तरी सुद्धा त्यावर खूप डेप्थ अनालिसिस वेगळं होऊ शकेल. नंतर एक चॅलेंज आहे ते म्हणजे GST टॅक्स सिस्टीम, जी आपण हिस्टॉरिक म्हणत होतो त्याचं इम्प्लिमेंटेशन किती पोअर झालं आहे आपण बघतो. आजही पेट्रोल डिझेल GST कक्षेत नाही आहे, त्यातनं अजूनही भयंकर जास्त पैसे सरकार घेतंय. आणि जर पेट्रोल आज 110 रुपयांपर्यंत का गेलं हे विचारलं तर सरकारकडे उत्तर नसतं. सरकारी कंपनी विकण्याची 2 वर्षापूर्वीची पॉलिसी होती डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी, ती सक्सेसफुल अजून झालेलीच नाही आहे. त्यातनं जे टार्गेट होतं की साधारण 2 लाख कोटी रुपये मिळतील, त्याच्या फक्त कसंबसं 10% टार्गेट पूर्ण झालं आहे. म्हणजे प्रायव्हेट प्लेयर्स ज्यांना संपत्ती विकत घ्या आपण या असं म्हणतंय, ते प्रायव्हेट प्लेयर्स विकतही घेत नाही आहेत. ते उद्या जाऊन भाड्याने का घेतील, त्यांना काय प्रॉफिट आहे त्यातनं? आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे, हे सगळं आकड्यात जरी मी समजवत असलं तरी जो आता मुद्दा आहे तो एक जनरल परसेप्शनचा आहे, तो आहे ट्रस्टचा. देशातले प्रायव्हेट प्लेयर्स म्हणजे कोण हो असं विचारलं तर तुमच्या माझ्या डोक्यात हार्डली 2 किंवा 3 नावं येतील. अगदी सामान्यातलं सामान्य लोकांना सुद्धा आता हे कळायला लागलं आहे. आणि अशी परिस्थिती असताना आयडियल ड्रीम इज प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात गेल्यावर कॉम्पिटिशन वाढेल, मोनोपॉली होणार नाही. पण रियालिटी काय आहे? स्ट्रॅटेजिक सेक्टर्समध्ये आज कुठली कुठली नावं आहेत प्रॉमिनंट? 1000 कोटी रुपये गॅस पाईपलाईन्समध्ये, फायबर लाईन्समध्ये जेव्हा लोक घालतील तेव्हा ते काय असं आपल्या गल्लीतला कोणीतरी दुकानदार 1000 कोटी रुपये विकू शकेल का? इतकी प्रॉमिनंट स्ट्रॉंग नावं आत्ता कुठली आहेत? एअरपोर्ट्स, पोर्ट्स, टेलिकॉम, खाणी, वेअरहाऊसेस, टोल्स, कुणाकुणाकडे जात आहेत ही नावं तुम्हालाही माहिती आहेत, मलाही माहिती आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मग हे इतकं सगळं छान आयडियल प्लॅन इन्व्हेस्टमेंटचा असला तरीसुद्धा अल्टिमेटली देशाचं चित्र काय असेल हे न कळणं इतकं दुधखुळं कुणीही नाही आहे. प्रायव्हेटायझेशनला विरोध नाही आहे, पण प्रायव्हेट प्लेयर्समध्ये मोनोपॉली होत असेल तर हा सगळा पुश ज्याच्यासाठी दिला जातो आहे त्यातनं अल्टिमेटली देशातल्या लोकांचा फायदा होणार आहे का नुकसान? तुम्हाला काय वाटतं हे तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओची लिंक. ही सगळी आपल्या चॅनलच्या मेंबर्सची नावं आहेत पटलं ग्रुपच्या.
मागच्या अनेक महिन्यांपासून पटलं ग्रुप, आवडलं ग्रुप आपल्या चॅनलला, इंडिपेंडंट जर्नलिझमला खूप छान सपोर्ट करतोय, नेक्स्ट लेवलला जाऊन सपोर्ट करतोय. तुमच्या सगळ्यांचे मानू तितके आभार कमी आहेत. तुम्हीसुद्धा चॅनलचे मेंबर होऊ शकता जॉईन बटनवर क्लिक करून, आणि मेंबर नाही तर सबस्क्रायबर नक्की व्हा. नवनवीन विषय आपल्या या चॅनलवर असेच येत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.